नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून FY BCom प्रथम सत्र मधील आपल्या ठिकाणी जो पाठ पहिला पाठ आहे सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा, या पाठाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपण मागील लेक्चरला सुद्धा या पाठाचा काही अंश या ठिकाणी बघितलेला आहे, तर आज या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून याच पाठातील जो उर्वरित या ठिकाणी भाग आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. खरं तर सहकारी चळवळ आणि शेती आणि सुधारणा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जो हा पाठ आहे, हा पाठ म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जो या ठिकाणी भाषण केलेलं आहे त्या भाषणाचा हा एक संपादित अंश या ठिकाणी आहे. विशेषतः सहकारी चळवळ आणि तिची उपयुक्तता काय आहे या संदर्भामध्ये त्याने आपले जे काही विचार प्रगट केलेले आहेत त्या विचारांचा आढावा आपण या पाठाच्या माध्यमातून घेणार आहोत. खरं तर सहकार चळवळ या ठिकाणी जी आहे हे सहकाराच्या माध्यमातून नागरी जीवनाचा दर्जा जो आहे तो कशाप्रकारे उंचावला जाऊ शकतो आणि त्यासाठी सहकार चळवळ का महत्त्वाची आहे या अनुषंगानं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जो काही विचार या ठिकाणी मांडलेला आहे आणि तो विचार आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. खरं तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अत्यंत दूरदृष्टीनं सहकारी चळवळीबद्दल जे काही विचार या ठिकाणी प्रकट केलेले आहेत, विशेषतः आपण जर बघितलं की जे बडोदा संस्थान आहे महाराजा सयाजीराव गायकवाडांचं आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या प्रकारच्या सुधारणा या ठिकाणी राबवल्या आणि विशेषतः त्यांच्या केंद्रस्थानी या ठिकाणी जो होता शेतकरी सामान्य माणूस आणि त्या अनुषंगानं त्यांनी केलेल्या ज्या काही उपाययोजना आहेत त्यापैकी एक सहकारी चळवळ आहे. आपण मागच्या लेक्चरला या ठिकाणी बघितलेलं होतं की ते असं म्हणताय त्या भाषणामध्ये, तुर्त तुमच्या मंडळाचं म्हणजे कोणत्या सहकारी मंडळाचं लक्ष सर्वस्वी शेतकरी वर्गाकडेच लागलेलं दिसतंय आणि मला वाटतं आणखी काही काळापर्यंत तिकडेच लागलेलं बरं असे विचार त्या ठिकाणी या भाषणाच्या माध्यमातून व्यक्त करतायत. कारण ते असं म्हणत आहेत शेती हा आपल्या राज्यातील मुख्य धंदा आहे आणि 75%हून अधिक लोक आज शेतीवर निर्वाह करीत आहेत. असे असूनही शेतीची स्थिती मोठीशी समाधानकारक नाही. आता हे जे काही निरीक्षण महाराजा सयाजीराव गायकवाडांनी काही नोंदवलेलं आहे की आपल्या राज्यातील आपल्या देशातील 75% जनता जी आहे ती आजही शेतीवरती निर्भर आहे किंवा त्यांचा मुख्य व्यवसाय जो आहे तो शेती आहे. परंतु हे सर्व करत असताना आजही शेतकऱ्याची स्थिती जी आहे किंवा शेतीची स्थिती आपण जर या ठिकाणी बघितली तर ती समाधानकारक नाही आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्याला शेतकरी वर्गाला जर या चक्रातून बाहेर काढायचं असेल, त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल, तर आपण सहकारी चळवळ जी आहे ती सहकारी चळवळच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्याला त्याच्या शेतीला आणि शेतकऱ्याला त्याची आर्थिक सुबत्ता जी आहे ती या ठिकाणी आपण वाढू शकतो हा विचार ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि या संदर्भात त्यांनी काही दाखले दिलेत, काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ते असं म्हणत आहेत की शेतीसंबंधी जे नवे नवे शोध लागलेले आहेत, मग ती जर्मनी असेल, अमेरिका असेल, विशेषतः ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये म्हणजे त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांचा अंमल जे आपल्या देशामध्ये होता त्या कालखंडामध्ये ज्या शोधासाठी सरकारने प्रयत्न करून यश मिळवले आहे त्या शोधांचा लाभ आपल्याला घेता येण्यासारखा आहे, या शोधाच्या बाबतीकडे माझ्या शेतकी अधिकाऱ्यांचं पूर्ण लक्ष असेलच. शेतकरी वर्ग हा दारिद्री अज्ञानी अदूरदृशी म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे बघा त्यांनी जे सांगितलेलं आहे की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इंग्रजांनी जे काही शोध लावलेले आहेत किंवा जर्मनी असेल अमेरिका असेल यांनी शेतीसंबंधी जे काही शोध लावलेले आहेत या शोधांचा वापर किंवा अनुकरण आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या संस्थानामध्ये माझे अधिकारी करतीलच, परंतु शेतकऱ्याचं मूळ या ठिकाणी जे कारण आहे दारिद्र्याचं ते म्हणजे त्याचं अज्ञान आणि त्याच्या ठिकाणी असणाऱ्या दूरदर्शीपणाचा अभाव. आणि म्हणून ते असं म्हणत आहेत की यासाठी शेतकऱ्याची जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर शेतीसोबतच शेतीचं नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहे, नवीन साहित्य या ठिकाणी आहेत, त्यासोबत त्याला त्या शेतीला दुसऱ्या व्यवसायाची या ठिकाणी जोड दिली पाहिजे, मग जनावरे असतील. या सर्व बाबतीमध्ये या साहित्याचा अभाव जो आहे, या गोष्टींचा अभाव जो आहे तो शेतकऱ्यांजवळ या ठिकाणी बघायला मिळतो आहे. मग शेती करण्याच्या ज्या काही शास्त्रीय पद्धती आहेत त्यांचं ज्ञान त्याला कुठून असणार? म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ज्या शेतकऱ्यांच्या संबंधी शेतीच्या संबंधी जी काही निरीक्षणं या ठिकाणी नोंदवलेली आहेत ते अत्यंत समर्पक या ठिकाणी आहेत.
की आज आपला शेतकरी किंवा शेती उद्योग जो आहे तो मागे काय आहे, त्याचं मूळ त्या ठिकाणी आहे, शेतकऱ्याच्या ठिकाणी असणारं अज्ञान आणि दूरदर्शीपणा आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा अभाव या ठिकाणी असल्याकारणानं आज आपण शेती व्यवसायामध्ये मागे आहोत, शेतकरी आर्थिक दारिद्र्यामध्ये सापडलेला आहे आणि म्हणून याबरोबरच सामाजिक बाबतीतसुद्धा जुन्या खर्चिक परंपरेचं अंधानुकरण करण्यापलीकडे त्याची मजल जात नाही। म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये महाराजा सयाजीरावांकडून जे काही निरीक्षण नोंदवलेलं आहे की आजही आपल्याकडे सामाजिक बाबतीतसुद्धा शेतकऱ्या मागासलेपणा आहेच, पण त्याचबरोबर जे काही जुनी परंपरा असतील किंवा काही खर्चिक परंपरा असतील त्याचंसुद्धा आम्ही अनुकरण करत आहोत, त्यामुळे सुद्धा आम्ही आर्थिक स्थितीतून या बाहेर या ठिकाणी पडत नाही आहे। आणि मग हे सर्व जर या ठिकाणी आपल्याला त्यातून बाहेर पडायचं असेल तर साहजिकच त्याचं जे उत्पन्न कमी आहे आणि अनिश्चित स्वरूपाचं आहे या सर्वांचा परिणाम काय होतो, अत्यंत दुःखदायक त्यासोबत कमालीचा कर्जबाजारीपणा हा वाढण्यामध्ये होतो आहे। म्हणजे बघा त्या कालखंडाची परिस्थिती साजिराव गायकवाड या ठिकाणी मांडलेली आहे। मला वाटतं आजही काही अंशी देशामध्ये असेल किंवा आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी उदाहरण घेतलं तर शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही किंवा आजही शेतकरी गरिबीमध्ये दारिद्र्यामध्ये जीवन जगतो आहे। कुठेतरी आपण वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचतो की शेतकऱ्याने आत्महत्या केली, म्हणजे आजही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला नाही। मग तो भलेही या ठिकाणी आपण जर बघितलं त्याच्या मालाला हमी भाव नसेल किंवा अन्य प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी शेती व्यवसायामध्ये जो करायला पाहिजे किंवा शेतीकडे व्यवसाय म्हणून या ठिकाणी बघायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून तो बघत नाही, असे अनेक कारणं या ठिकाणी आपल्याला बघता येतील। आणि म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाडांचं चिंतन जे आहे, त्यांचं निरीक्षण या ठिकाणी जे आहे, त्यापण लक्षात घेतलं पाहिजे की आजची परिस्थिती ही कमालीची गरिबीची आहे, दारिद्र्याची या ठिकाणी आहे, दुःखकारक या ठिकाणी आहे। आणि मग या सर्व गोष्टींचा आपण जर विचार या ठिकाणी केला त्याला अशी आर्थिक बाजू आहे तशी त्याला सामाजिकही बाजू आहे। मग ते असं म्हणत आहेत की आपल्या शेतकऱ्यांच्यामध्ये किंवा समाजामध्ये क्षुल्लक कुरुबरी या ठिकाणी असतात आणि त्यामुळं काय होतं की जगाच्या पाठीवरती जी काही वाढती प्रगती या ठिकाणी आहे, त्याची जी काही संस्कृती या ठिकाणी जी आहे, याच्याबद्दल संपूर्ण अज्ञान असल्याकारणानंसुद्धा या शेतकरी जीवनाचं किंवा शेतकरीच्या या ठिकाणी जे लोक आहेत त्यांचं जीवन जे आहे ते खडतर या ठिकाणी होत चाललेलं आहे। आणि हे खडतर होण्याचं कारण आहे ते दुःखाचं मूळ जे कारण आहे ते आर्थिक आहे। आणि म्हणून या आर्थिक विवंचनेतून त्याला जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला केवळ कायदे करून चालणार नाही किंवा लोकउपयोगी कायदे केले म्हणजे या ठिकाणी शेतकरी अडचणीतून बाहेर पडणार नाही, तर सर्वांमध्ये एक उपाय जो आहे तो म्हणजे सहकारी चळवळीचा। आणि म्हणून सहकारी चळवळ शेती आणि सुधारण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी भाष्य करत असताना ते म्हणत आहेत शेतकऱ्याला जर आपल्याला या सर्व विवंचनेतून बाहेर काढायचं असेल तर त्या ठिकाणी सहकारी चळवळ हा घटक महत्त्वाचा आहे। आणि म्हणून जिथे अज्ञान आहे, जिथं दारिद्र्य आहे, जिथं अविचार आहे, जिथं दुर्गुण या ठिकाणी माजलेले आहेत तिथे सहकारी चळवळीचीच मात्रा जी आहे ती कामी येणार आहे। आणि म्हणून सहकारी चळवळीचं महत्त्व काय आहे, तिची उपयुक्तता नेमकी काय आहे हे समाजाला शेतकऱ्यांना पटवून देत असताना त्यांनी जे काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्या ज्या गोष्टी स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे, काही चिंतन आपल्या ठिकाणी मांडलेलं आहे ते आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून ते म्हणत आहेत की तुमच्यापैकी ज्या कोणी सहकारी चळवळीचा म्हणजे शेतकरी बांधवांना समाजाला उद्देशून त्या ठिकाणी असं म्हणत आहेत तुमच्यापैकी ज्या कोणी सहकारी चळवळीचा अभ्यास या ठिकाणी केला असेल किंवा वाचल्या ठिकाणी असेल त्यांनी काय उदाहरण या ठिकाणी दिलेलं बघा, जर्मनी राष्ट्र या ठिकाणी असेल, डेन्मार्क आहे, हॉलंड आहे, इत्यादी देशांचा तुम्ही इतिहास जर वाचला असेल तर त्यांची खात्री झाली असेल की सुधारणाचं लोण खेड्यापाड्यापर्यंत पोचत असेल आणि ते पोचवलेच पाहिजे तर त्या कामी सहकारी मंडळं स्थापन होणं हा त्यावरचा रामबाण उपाय। आणि म्हणून ते म्हणत आहेत की परदेशामध्ये डेन्मार्कसारखं राष्ट्र असेल किंवा ही जी काही राष्ट्र या ठिकाणी आहे जर्मनी असेल ही का सुधारली, तिथल्या शेतीचा विकास का झाला, तिथला ग्रामीण भागाचा काय पलट का झाला, तिथं शेतकरी सक्षम का झाला, त्याचं मूळ कारण जे आहे सहकारी चळवळ। आणि सहकारी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आपला विकास साध्य केलेला आहे। आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे केवळ कायदे करून चालणार नाही तर सहकाराच्या माध्यमातून आपला विकास होऊ शकतो हा एक मार्ग त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे। आणि मग ते म्हणत आहेत की त्यासाठी सहकारी मंडळ स्थापन होणं हा त्यावरचा रामबाण उपाय असे विचार या ठिकाणी ते बोलून दाखवत आहेत। ते असं म्हणत आहेत की जर्मनी वगैरे देशामध्ये सहकारी चळवळ म्हणजे एक यक्षिणीची कांडी करून गेली। म्हणजे बघा जसं आपण बघत आहोत की सहकारी चळवळीनं जर्मनीमध्ये एक प्रकारची जादूची कांडी फिरावी त्या पद्धतीनं आमूलाग्र या ठिकाणी बदल करून टाकलेला आहे। आणि मग
ह्या सर्व गोष्टी आपण जर या ठिकाणी लक्षात घेतल्या तर आज जो काही या ठिकाणी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे किंवा शेतकरी वर्गाची जी त्या ठिकाणी आर्थिक स्थिती नाजूक आहे ही जर आपल्याला सुधारावायची असेल आणि शेतकरी कमालीचा सक्षम आपल्याला या ठिकाणी करायचा असेल आर्थिक दृष्टिकोनातून तर निश्चितपणानं आपण या गोष्टीची या ठिकाणी अंमलबजावणी केली पाहिजे आणि म्हणून ते म्हणत आहेत की त्यामुळेच जर्मन असेल हॉलंड असेल या राष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग संतुष्ट झालेला आहे तो समृद्ध या ठिकाणी झालेला आहे आणि सुबतेचा पाया त्या राष्ट्रामध्ये भक्कमपणे रोवलेला गेलेला आहे. मला वाटतं आजही आपल्या देशामध्ये 75-80% जनता ही शेतीवर निर्भर आहे किंवा अवलंबून आहे आणि आपण जर या सहकारी चळवळीचा या ठिकाणी अंगीकार केला आणि सक्षमपणे ती राबवली तर निश्चितपणानं शेतकरी वर्ग जो आहे की जो 80% वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे ते शेतमजूर या ठिकाणी अवलंबून आहे तर निश्चितपणानं या आर्थिक दारिद्र्यातून किंवा या दुःख पाशातून तो मुक्त होईल आणि आपल्याला कुठेतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही आपण या ठिकाणी बघत आहोत त्या होताना दिसत आहेत त्याच्यावर कुठेतरी उपाय या ठिकाणी सापडू शकेल आणि म्हणून ते म्हणत आहेत की ह्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या पाहिजेत. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, शेतकरी वर्ग संतुष्ट झाल्यामुळे काय झालं, प्रदेशामध्ये राष्ट्रीय सुबतेचा पाया भक्कम झाला, त्याचा शेतकरी उद्यमशील झाला, काटकसरी झाला आणि प्रगतिप्रिय झाला आहे. त्यामुळं तिकडचं जे खेडं आहे ते रोमारोमा जिवंत व कर्तबगार आहे असं वाटतं. म्हणून ते म्हटलेलं आहे त्यांनी की जर्मन असेल हॉलंड असेल अमेरिका असेल जी काही प्रगत राष्ट्र या ठिकाणी किंवा आज इस्रायलचं आपलं उदाहरण या ठिकाणी घेता येईल ही राष्ट्र प्रगती का झाली की तिथला सामान्य वर्गटक जो आहे शेतकरी की जो जास्त वर्ग शेतीवर अवलंबून आहे तो सक्षम झाला, तो उद्यमशील झाला, तो उद्योगी झाला, तो शेतीकडे व्यवसाय म्हणून बघायला लागला आणि जोपर्यंत आपण शेती या उद्योगाकडे या व्यवसायाकडे उद्योगाचा व्यवसाय म्हणून या ठिकाणी बघत नाही आणि त्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण वापरत नाही आणि त्या पद्धतीने आपण मार्केटिंगही करत नाही तोपर्यंत आपली परिस्थिती सुधारणार नाही. आणि ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेता, म्हणजे बघा या सर्व गोष्टीचं चिंतन महाराजा सयाजीराव गायकवाड आणि त्या कालखंडात मांडलेलं आहे. मला वाटतं आजही काही अंशी आजही आपण जी काय प्रगती थोड्याफार प्रमाणात साधलेली आहे त्यामध्ये सहकारी चळवळीचा वाटा आहे, परंतु ज्या प्रमाणात आपण साधायला पाहिजे ती आजही साधलेली दिसत नाही आणि म्हणून या गोष्टीचा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की तुमच्यापुढे मी आदर्श या ठिकाणी ठेवतो आहे, खेड्यापाड्यातील आर्थिक व्यवहार ज्याला अभ्यासावायचे असतील त्याला युरोपीय यशस्वी सहकारी चळवळीचा इतिहास अत्यंत बहुमोला वाटेल. मग आपली जर खेडी सुधारायची असतील, आपला ग्रामीण परिसर या ठिकाणी आपला काय अपलोड करायचा असेल तर युरोपीय खेड्यांचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे, तिथल्या सहकारी चळवळीचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर निश्चितपणानं तुम्ही सहकारी चळवळीचा पुरस्कर्ते तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि ज्या काही सुरुवातीला या ठिकाणी अडचणी येतील त्या अडचणीवर सुद्धा ठिकाणी आपण मात करायला शिकू. आणि म्हणून ते म्हणत आहेत की प्रारंभी तुम्हाला ज्या काही अडचणी या ठिकाणी येतील त्या अडचणी तुमच्या समोर ह्या उभ्या असणाऱ्याच आहेत, त्या आपण ग्रह धरलं पाहिजे, पण त्या अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही गुंतला आहात हे तुम्हाला मला आमच्या राज्याला भूषणवा आहे असं त्या ठिकाणी नमूद करता आहे. आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी आपले अधिकारी असतील, शेतकरी वर्ग या ठिकाणी असेल, त्यांच्याबद्दल त्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे की निश्चितपणानं तुम्ही त्या सहकारी चळवळीचं अनुकरण करत आहात आणि निश्चितपणानं आपल्यामध्ये जो काय बदल या ठिकाणी करायचा आहे तो बदल करण्यासाठी तुम्ही झटपडत आहेत याचा मला आनंद या ठिकाणी वाटतो. हा आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. पुढे त्या पाठामध्ये असं म्हणत आहेत, माझ्या राज्यातील शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी आज 25 वर्षे झाली. म्हणजे बघा त्यावेळी त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे, नाना तऱ्हेचे प्रयत्न मी करून पाहिले आहेत, जमिनीच्या साऱ्याची आकारणी अधिक सारासार विचारानं केली. म्हणजे जमिनीचा जो कर आहे त्याला आपण सारा या ठिकाणी म्हणतो, शे सारा या ठिकाणी म्हणतो, त्याची आकारणी या ठिकाणी केली, सारासारी विचारानं केली, जुन्या कायद्यांना सोपे सरळ रूप देऊन अधिक ती लोकोपयोगी केले, शेतकरी लोकांची हमखास प्रगती साधतील असे नवे कायदे या ठिकाणी केले, शेतीच्या कामी उपयोगी पडतील अशा सडका बांधल्या, रेल्वे सुरू केल्या, जरूर तर पाटाचे पाणी शेतीला मिळावे म्हणून जिथे जिथे तलाव बांधणे शक्य होते तिथे ते बांधले गेले आहेत. आणि मग त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना समाजाला उद्देशून ते म्हणत आहेत की शेतकऱ्याचा विकास करण्यासाठी, सामान्याचा विकास करण्यासाठी ज्या प्रकारच्या उपाययोजना सरकार म्हणून आम्ही करायला पाहिजेत त्या मी केल्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत कायदे केलेले आहेत लोकोपयोगी, शेतीच्या कामासाठी दळणवळणासाठी सडकांचं निर्माण या ठिकाणी केलेलं आहे, पाटाचं पाणी या ठिकाणी दिलेलं शेतीला, एवढंच नव्हे ते ज्या ठिकाणी तलाव बांधणे आहे त्या ठिकाणी तलाव बांधलेले आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला या सहकारी चळवळीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी विकास करायचा आहे, ज्या काही सुधारणांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास या ठिकाणी करायचं आहे त्या उपाययोजना करण्याचं काम चालू आहे असं या ठिकाणी ते म्हणत आहेत. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की महाराजा सयाजीराव गायकवाड
हे जे राजा होते या ठिकाणी, खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी राजा या ठिकाणी जे होते की ज्यांच्या दृष्टीसमोर आपलं राज्य, आपला समाज, आपला शेतकरी वर्ग किंवा तळागाळातील सर्वात घटक जो या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसा येईल, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम या ठिकाणी कसा होईल, आणि त्यासाठी सरकार म्हणून जे काही कायदे करावे लागतील, ज्या काही उपयोजना या ठिकाणी कराव्या लागतील, ज्या काही सुधारणा या ठिकाणी कराव्या लागतील, त्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो आहे. मला वाटतं आजही सुद्धा त्यांच्या विचारांचा, त्यांच्या सुधारणांचा फायदा आपल्या देशाला, समाजाला या ठिकाणी होतो आहे. किंबहुना आजही त्यांचे विचार, त्यांच्या सुधारणा याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. हाही संदेश आपण या माध्यमातून, या पाठाच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊ शकतो. हा विचार हा महत्त्वाचा आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी काय केलं पुढे, जसं सहकार चळवळ असेल, शेती असेल, सुधारणा या ठिकाणी, सुधारणा या ठिकाणी केल्या, पण त्यासोबतच त्यांनी शिक्षणावरती या ठिकाणी भर दिलेला आहे. मग हे जे शिक्षण या ठिकाणी चालू जे आहे त्यांनी काय केलं, तर मोफत शिक्षणाची सुविधा या ठिकाणी आपल्या गावामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी त्यांनी काय केलं, तर गावामध्ये ग्राम वाचनालय या ठिकाणी सुरू केलेली आहेत. म्हणजे बघा, आपण जर लक्षात या ठिकाणी घेतलं की महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्या कालखंडामध्ये मोफत शिक्षणाची सुविधा या ठिकाणी केली की गावातील प्रत्येक समाजातील सर्वात शेवटचा घटक जो आहे तो घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, त्याला उत्तम शिक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे, आणि जोपर्यंत तो शिक्षण मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो समाज, तो घटक हा सक्षम होणार नाही. आणि यासाठी मोफत शिक्षणाची पहिल्यांदा अंमलबजावणी त्यांनी आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी केली. आणि समाज जर या ठिकाणी पुढे न्यायचा असेल, जसं गावामध्ये आपल्याला देवालय बांधली पाहिजेत, तसं गावामध्ये आपण वाचनालय सुद्धा या ठिकाणी बांधली पाहिजेत, हा आधुनिक विचार आपल्याला महाराजा सयाजीराव गायकवाड या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक गावामध्ये वाचनालय या ठिकाणी सुरुवात केली. आणि मग ते म्हणत आहेत, जोपर्यंत समाज, शेती आणि व्यापार आणि शिक्षण हे तीन घटक एकत्र घेऊन आपल्या या ठिकाणी तो प्रगती करणार नाहीये किंवा पुढे तो जाऊ शकणार नाहीये, आणि म्हणून या गोष्टीवर आपण या ठिकाणी भर दिला पाहिजे. याबरोबरच शेतकऱ्यासाठी शेती आणि व्यापार याची त्यांनी सांगडही घातलेली आहे, आणि म्हणून व्यापारविषयक परिस्थिती नेमकी काय असावी याची सुद्धा त्यांनी पाहणी करून आपल्या राज्यामध्ये घेतलेली होती. एवढंच नव्हे, शेतकऱ्यांच्या कर्ज ग्रस्ततेचा जो प्रश्न आहे तो सुद्धा तज्ज्ञांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे शेतकरी आत्महत्या का करतो आहे, आज आपण जर बघितलं त्याचं मूळ कारण आहे की त्याच्यावर असणारं कर्ज, आणि त्या कालखंडातसुद्धा शेतकरी हा कर्जबाजारी होता, आणि कर्जबाजारीपणाचं मूळ कशामध्ये आहे यासंबंधी चर्चा त्यांनी आपल्या तज्ज्ञाकडून या ठिकाणी करून घेतलेली आहे, आणि त्याच्यावरती उपयोजनासुद्धा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की मी माझे अधिकाऱ्यांच्या काही सूचना असतील त्यासुद्धा काळजीपूर्वक या ठिकाणी ऐकतो, वाचतो, त्याच्यावर विचार या ठिकाणी करतो आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत, शेतकऱ्यांच्या सुधारणेचा फक्त श्रीगणेश आहे. म्हणजे मी आज जी काही सहकार चळवळ असेल किंवा शेतीसंबंधी काही जे उपयोजना असतील, नवीन कायदे या ठिकाणी असतील, समाजोपयोगी शिक्षण या ठिकाणी असेल, वाचनालय या ठिकाणी असतील, ही सर्व जे मी कामं सुरू करतो आहे त्या माध्यमातून शिक्षण एकूण समाजाच्या पहिलं प्रगतीचं पाऊल मी टाकतो आहे, पण तो मात्र श्रीगणेश आहे, अजून खूप काम या ठिकाणी करायचं आहे. म्हणून ते म्हणत आहेत, अजून कितीतरी प्रश्न सोडवायचे बाकी आहेत, आणि म्हणून या प्रश्नांना आपल्याला जर बळकटी द्यायची असेल तर मला निश्चित या ठिकाणी खात्री आहे की आपण प्रजेला या गोष्टींचा कितपत फायदा झाला, आणि हे जे या ठिकाणी जे आहे ते बघितल्याशिवाय आणि त्याची या ठिकाणी अंमलबजावणी नीट होती आहे का नाही हे तपासल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. आणि म्हणून समाजाचा जर सांस्कृतिक दर्जा जर वाढवायचा असेल तर आपल्याला समाजाला शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे, तरच समाजाचा सांस्कृतिक दर्जा जो आहे तो वाढेल आणि निश्चितपणाने आपल्या राष्ट्रामध्ये ही सुभता आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. ही खात्री त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि परंतु त्यासाठी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे समाजाला उद्देशून. ते असं म्हणत आहेत, आपल्याला जेव्हा प्रगती साधायची आहे तेव्हा एक समष्टी जीवन म्हणजे वैयक्तिक जीवनाच्या पलीकडे जाऊन आपण समूहाचं जीवन काय आहे, समाजाची बांधिलकी काय आहे, समाजाची जर प्रगती साधली तर खऱ्या अर्थानं आपली सर्वांची प्रगती साधणार आहे. आणि म्हणून ते समूहाला प्राधान्य देत आहेत, म्हणजे वैयक्तिक जीवनापेक्षा, वैयक्तिक हितापेक्षा ते समाज जीवनाला या ठिकाणी प्राधान्य देत आहेत. समाज जर या ठिकाणी सुधारला, समाज या ठिकाणी जर या ठिकाणी सक्षम झाला तर निश्चितपणाने या ठिकाणी आपलं जे स्वरूप आहे ग्राम जीवनाचं ते बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही प्रारंभी हा विचार या ठिकाणी केला पाहिजे, वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाजाचं हित या ठिकाणी कसं आहे, समाज कसा या ठिकाणी पुढे जाईल, समाज कसा या ठिकाणी सुधारेल, या संदर्भाच्या अनुषंगाने आपण जर विचार जर केला तर निश्चितपणानं आपलं ग्रामीण जीवन जे आहे ते एक प्रकारे चांगल्या मार्गावर या ठिकाणी जाईल, उत्तम प्रकारे या ठिकाणी ते होईल, आणि त्या माध्यमातून आपला विकास साधला जाईल, आणि खऱ्या अर्थानं सुधारण्याचा मार्ग तो आहे, हा विचार या ठिकाणी ते व्यक्त करत आहे. आणि म्हणून
त्यांनी जे काही या ठिकाणी सहकारी चळवळीवर त्यांनी भर दिलेला आहे, ते म्हणत आहेत की सहकारी चळवळ जी आहे यामध्ये मोलाची भूमिका बजावणार आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत, इतरात नाहीत असे काही गुण किंवा प्रभाव आपल्याला सहकारी चळवळीमध्ये बघायला मिळतील किंवा ते आहेत असं मत त्यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे. म्हणून ते म्हणत आहेत, एरवी जो शेतकरी पूर्वापार पद्धतीने थोड्याशा ओसनवारी करता सावकाराचं घर पाहत होता किंवा त्याला जबर व्याज या ठिकाणी भरावं लागत होतं, असा शेतकरी या सहकारी चळवळीमुळे किमान आपल्या पतीवरती माफक दराने सहज पैसे घेऊ शकतो. पूर्वी शेतकऱ्याला आपला माल योग्य वेळी योग्य ठिकाणी विकला जाऊन त्याची पुरेपूर किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडते आहे, ती केवळ आता सहकारी चळवळीमुळे. मला आज वाटतं आज या ठिकाणी बघा, आज शेतकरी या सहकारी चळवळीच्या माध्यमातून सक्षम झालेला आहे. विशेषतः या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्राचा दाखला दिला किंवा उदाहरण ऐकून दिलं तर आपण लक्षात येईल, मग सहकारी कारखाने असतील, पतसंस्था या ठिकाणी असतील, सुतगिरण या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी जिल्हा बँक या ठिकाणी असतील, दूधसंघ असतील, या माध्यमातून या सहकारी चळवळी या ठिकाणी ज्या आहेत, सहकारी संस्था आहेत, या माध्यमातून आज काही अंशिका असेना शेतकरी हा सक्षम झालेला आहे, तो सावकाराच्या पाशातून मुक्त झालेला आहे आणि दोन पैसे हक्काचे आणि कष्टाचे त्याच्या पदरामध्ये पडत आहेत. आणि म्हणून सहकारी चळवळीचं महत्त्व त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे की सहकारी चळवळीच्या माध्यमातून शेतकरी आज निश्चितपणानं आपल्या स्वतःच्या आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत, आज शेतीसंबंधीचे नवे नवे शास्त्रीय प्रयोग असतील आणि ते प्राप्त करून देणं, किंवा आज आपण बघत आहोत शेतीलासुद्धा विमा कवच या ठिकाणी देणं, म्हणजे बघा त्या काळातसुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतीसाठी विमा असला पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याच्या पिकाला हमी या ठिकाणी दिली पाहिजे, हा विचार त्यांनी ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांनासुद्धा की सर्व जबाबदारी पार पाडत असताना शेतकऱ्यांनी काटकसर करणं याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आपण बघतो आहोत की त्यांनी पैशाची बचत त्या ठिकाणी केली पाहिजेत आणि पतपेड्यांच्या माध्यमातून विनियोग या ठिकाणी व्यवस्थित केला पाहिजे आणि दूरदृष्टी ठेवून आपल्या शेतकऱ्यांनी या चळवळीच्या माध्यमातून हे गुण जर आत्मसात या ठिकाणी केले तर निश्चितपणानं त्याच्या ठिकाणी असणारे जे काही या ठिकाणी शिवाय दुराचार असतील किंवा अनेक प्रकारच्या या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी असतील त्याला आळा बसून शेतकरी वर्ग हा समजूतदार होईल, प्रामाणिक आणि स्वावलंबी होण्यास या ठिकाणी या चळवळीचा मोठा हातभार लागू शकतो. आणि म्हणून एकमेकास सहाय्य करणं आणि त्या माध्यमातून आपण आपला विकास साधणं ही आपल्याला सहकार चळवळ शिकवते. मला वाटतं आजही आपण या ठिकाणी सहकार चळवळीचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराजा सयाजीराव गायकवाडांनी जो प्रारंभ या ठिकाणी सहकारी चळवळीचा केलेला आहे आणि त्यासाठी अनेक उदाहरणं या ठिकाणी दिली, डेन्मार्क असेल, जर्मन असेल, अमेरिका असेल, की प्रगत राष्ट्रसुद्धा पुढं का गेली, किंवा आजही आपण बघत आहोत की आपल्या देशामध्ये आजसुद्धा सहकारी चळवळीचा पाया या ठिकाणी नंतर घातला गेलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक भूभागांचा, प्रदेशांचा, राज्यांचा या सहकारी चळवळीच्या माध्यमातून विकास पण झालेला आहे. आणि निश्चितपणानं हे काही लोकजागृतीचे जे कार्य या ठिकाणी जे आहे आणि ते असं म्हणत आहेत, या सहकारी चळवळीबरोबरच शेती सुधारणाबरोबरच आपलं सामाजिक उत्तरदायित्व काय आहे, सामाजिक बांधिलकी काय आहे, ती सुद्धा या ठिकाणी जपली पाहिजे. आणि सामाजिक जे या ठिकाणी जे काही खर्च आहेत त्या खर्चांना आपण या ठिकाणी आळा घातला पाहिजे आणि सामाजिक सुधारणा या ठिकाणीसुद्धा आपण घडून आणल्या पाहिजेत. त्यासाठी खेड्यातील स्वच्छता असेल, शिक्षण असेल, हा सर्व जो काही कारभार आहे तो जोमा चालला पाहिजे आणि ते सर्व शक्य आहे, या सुधारणा शिक शक्य आहेत त्या केवळ सहकारी चळवळीमुळे या ठिकाणी आहेत, हा आशावादही या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर अशा पद्धतीनं सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या पाठाच्या माध्यमातून महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपलं जे काही मूलभूत चिंतन आहे, जे काही विचार या ठिकाणी आहेत, ते विचार मांडण्याचा प्रयत्न या पाठाच्या माध्यमातून केलेला आहे. यातील काही अंश या ठिकाणी आपण बघितलेला आहे. मला वाटतं आज या ठिकाणी आपण थांबूयात. उर्वरित भाग आहे जो पाठाचा या ठिकाणी आहे ते आपण पुढच्या लेक्चरला या ठिकाणी बघूयात. पण आपलं जे लक्ष या ठिकाणी द्यायचं आहे की सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या संदर्भामध्ये जे काही महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी या पाठाच्या माध्यमातून आपले जे काही मूलभूत असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत ते निश्चितपणानं तुम्हा आम्हाला सुद्धा आजच्या कालखंडाला सुद्धा हे दिशादर्शक आहेत, किंवा त्या विचारांचा अंमलबजावणी आपण या ठिकाणी जर केली तर आजसुद्धा आपण चांगल्या प्रकारे प्रगती साधू शकतो, हा विचार त्या या पाठाच्या माध्यमातून आपल्याला देत आहेत. धन्यवाद. नमस्कार.